प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाच्या प्रकरणात माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोमवारी रात्री पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र हा गुन्हा दाखल करण्यास खूप उशीर करण्यात आला असून पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप आज या प्रकरणातील फिर्यादी विजय पाटील यांनी जळगावात केला आहे। या गुन्ह्याच्या कारवाईत राजकीय दबावापोटी पोलीस संथगतीने कारवाई करत असल्याची शक्यता आहे। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मागील सरकारमध्ये गृहमंत्री होते, त्यांनी पोलिसांवर दबाव आणला असावा अशी ही शक्यता विजय पाटलांनी वर्तवली आहे। मी गेल्या महिन्यात 8 डिसेंबर 2020 रोजी निमरा पोलीस स्टेशनमध्ये गिरीश महाजन, रामेश्वर नाईक, सुनील धवर, बोयटेगट असे एकूण जवळपास 30 लोकांच्या विरुद्ध मला पुणे येथे बोलवून किडनॅप केलं, मला मारहाण केली, चाकूचा धाक दाखवून मला डांबून ठेवलं, अशा पद्धतीची अशी झालेली घटनेची फिर्याद मी मोरा पोलीस स्टेशनला दिलेली होती। घटना पुणे दिला असल्यामुळे तो गुन्हा 0 नंबरने पुणे येथे वर्ग झाला होता त्याच दिवशी, परंतु मला आता आज असं कळलं की आज तो गुन्हा पुण्याला कोथरूड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे। पुण्याला तो गुन्हा जवळजवळ 25 दिवसापूर्वी दाखल व्हायला पाहिजे होता, परंतु काहीतरी राजकीय दबाव असण्याची शक्यता शंका मला वाटते। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे मागच्या 5 वर्षात राज्याचे मुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री सुद्धा होते, आणि गिरीश महाजन हे त्यांच्या अत्यंत जवळचे आवडते मंत्री होते। त्याच्यामुळे एखाद्या वेळेला, आता ते विरोधी पक्ष नेते, त्याच्यामुळे एखाद्या वेळेला फडणवीस साहेबांनी पोलीस अधिकाऱ्यांवर काही दबाव आणून ती फिर्याद नोंदवायची रोखली असेल अशी मला शंका वाटते। नक्की कशा प्रकारची फिर्याद आपण निंबोरा पोलीस स्टेशनला दिलेली होती, नक्की काय घटना कशासाठी? जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्था म्हणून मोठी एक शिक्षण संस्था आहे, ती शिक्षण संस्थेची जळगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी जवळपास 8 एकर जी जमीन आहे त्या जमिनीची किंमत जवळजवळ 1000 कोटी रुपये। गिरीश महाजनांचा ती जमीन हडप करण्याचा जो प्रयत्न होता की बा ही जमीन हडप करून 1000 कोटी रुपयाची मालमत्ता आपण पचवू, कारण त्यांनी यापूर्वी अशा 2-3 संस्थांच्या जमिनी हडप केलेल्या आहे, जामनेरला, पौरला आणि 40 गावला। तर ती संस्थे, आमच्या संस्थेची जमीन हडप करण्याची त्यांची मनीषा होती आणि ती मनीषा आम्ही असताना पूर्ण होणार नाही, आम्ही निवडून आलेले संचालक होतो म्हणून शासन मंत्रालयातून मागच्या सरकारच्या काळात एक पत्र काढलं की बा ह्या हे जी निवडून आलेली बॉडी ही वैध नाही आणि जी चॅरिटी कायद्याप्रमाणे निवडून आलेली बॉडी वैध समजण्यात द्यावी, काही संबंध नव्हता मंत्रालयाचा। मंत्रालय पूर्ण महाराष्ट्रात अशी एकच संस्थेसाठी मंत्रालयाने पत्र काढलं, खास विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना गिरीश महाजन आणि त्यांच्या दबावाखाली, आणि ते पत्राचा आधार घेऊन पोलिसांनी आम्हाला त्या संस्थेतून बाहेर काढलं बळाचा वापर करून। 318 दिवस या संस्थेमध्ये कायम पोलीस बंदोबस्त ठेवला, शीघ्र कृती दल, दंगा काबू पथक, कोणीही बंदोबस्त मागितलेला नसताना 318 दिवस पोलीस तिथे थांबले आणि आम्हाला तिथे येण्यापासून मज्जाव केला आणि सांगितलं तुम्ही जरी ते पाय ठेवला तुम्हाला जेल मिळत होऊन देऊ। गिरीश महाजन मंत्री असल्यामुळे पोलीस त्यांनी सांगितल्याप्रमाणे नाचत होते। जळगावचे SP कराळे, DYSP सचिन सांगे, जिल्हा पेठचे पोलीस निरीक्षक गायकवाड, हवालदार बागुल हे सगळे पोलीस त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते आमच्या विरुद्ध। आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जवळपास 3 त्या काळात, आम्ही न केलेल्या गुन्ह्यांमध्ये आम्हाला आरोपी करण्यात आलं आणि आमच्यावर 3 गुन्हे दाखल केले। या सगळ्या घटनेनंतर या सगळ्या घटनेच्या पूर्वी 2018 मला पुण्याला बोलवण्यात आलं होतं, भोयटेंनी बोलवलं होतं की बा तुम्हाला संस्थेचे जे कागदपत्र आहे ते आम्ही देतो, कारण पूर्वी भोयटे या संस्थेवर काम करत होते, ते सगळे कागदपत्र घेऊन गेलेले होते जेव्हा प्रशासक नियुक्त झाले होते या संस्थेवर। मग संस्थेचे कागदपत्र मिळतात म्हणून मी पुण्याला गेलो, तिथे त्यांनी जिथे बोलवलेलं होतं त्या हॉटेलीत गेलो, त्या हॉटेलीत त्यांनी माझं गिरीश महाजनांशी व्हॉट्सअप कॉलवर व्हिडिओ कॉलवर बोलणं करून दिलं। गिरीश महाजनांनी मला तिकडून सांगितलं जिथे कुठे असतील तिथून की ही संस्था सोडून द्या, भोयटेंच्या ताब्यात द्या, विषय संपवून टाका, म्हणजे त्यांना ती संस्था गरजेची होती, कागदपत्र घेण्यासाठी मला बोलवलेलं नव्हतं। मी तिथे नकार दिल्यामुळे मला त्यांनी गाडी टाकलं आणि एका फ्लॅटवर नेऊन मला डांबून ठेवलं, माझे हातपाय बांधले, मला मारहाण केली, चाकूचा धाक दाखवून मला गाडीत घेऊन गेले आणि तिथे मला डांबून ठेवलं एका फ्लॅटवर आणि 24 तासानंतर आम्हाला सोडलं। माझी ही फिर्याद मी नोंदवलेली आहे।
आपली पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका, मी आता गुन्हा दाखल झालेला आहे पुण्याला, मी मला पोलीस तपासासाठी सहकार्य करायला बोलवतील, मी सगळं सहकार्य करेल, पुरावे देईल माझ्याजवळ जे उपलब्ध पुरावे ते सगळे देईल, मी तपासाला सहकार्य करेल आणि आरोपींना शिक्षा होईल, शिक्षा झाली पाहिजे यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करेन. आपल्याला कोणाकडनं जीवाचा धोका वाटतो? जीवाचा धोका वगैरे नाही वाटत, कारण हे जे गुंड प्रवृत्तीचे लोक असतात, आता घरकुल घोटाळ्यात सुद्धा आम्ही महत्वाची भूमिका बजावली आहे, परंतु अशी पद्धतीने काही जीवाचा बरं वाईट करतील असं मला आता तरी वाटत नाही. गिरीश महाजनांची काय रणनीती असू शकते किंवा त्यांच्या मनात काय क्रूरता असू शकते मी आज नाही सांगू शकत. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी.